जळगाव जिल्ह्यातील मुक्तनगर तालुक्यामध्ये रविंद्र तुपकर यांच्या समर्थनार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर मुक्तनगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविंद्र तुपकर यांच्या व प्रतिमेवर करण्यात आला दुग्धाभिषेक. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली असून मुक्तनगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढून रविकांत तुपकर यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करण्यात आला. शेतकऱ्यांच्या हितासाठी मागणी केलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांसह रविकांत तुपकर यांच्यावर केलेला लाठीचार्ज अमानुष आहे व दाखल केलेल्या गुन्ह्याचा स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. या सर्व मागण्यांना येऊन शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. यावेळी काही शेतकऱ्यांच्या घेतलेल्या मुलाखती. मेहनती निघतनी त्यामुळे कापसाला भाव मिळावा शासनाने जे बुलढा जिल्हा अतिवृष्टीमध्ये जाहीर केलेली 174 कोटी ती तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावी. रविकांत भाऊ तुपकर यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर 9 कोटी त्याविषयी त्यांनी तात्काळ जमा केले. आता ते परत 40 कोटी जमा करण्याचं म्हणताय. जर शासनाने ही सुटबुटी आधी सुचली असती तर आज या आम्हाला आंदोलनाची वेळ आली नसती. म्हणून आज रविकांत भाऊ तुपकर यांनी शेतकऱ्यांसाठी जे महाराष्ट्रात एकमेव लढणारे नेते आहेत त्यांचा आम्ही आज दुग्धाभिषेक करून स्वागत केलेलं आहे व त्यांच्या सगळ्या मागण्याला आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने सर्व समर्थन आहे. म्हणून आज या दुग्धाभिषेक करून त्यांचं समर्थन करण्यात आलं व त्यांच्यावर जे अमानुष लाठीहाण करण्यात आली वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांची लाठीमार करण्यात आली त्यांच्यावर जे आत्महत्या गुन्हे दाखल केले त्यांचा मी जाहीर निषेध करत आहे.